वन्यजीव सोयऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष्यांसाठी लावलेत पॉट, पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून होळी आणि रंगपंचमी केली साजरी. उन्हाळ्यात वनातील पशुपक्ष्यांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणून बुलढाणा येथील वन्यजीव सोयरेच्या पदाधिकाऱ्यांनी वनात जाऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी व रंगपंचमी साजरी केली. होळीचा बहाणा करून काही लोक मौज मस्ती करतात, भांग वा दारूचे अतिसेवन करून भांडणे करतात. होळीमध्ये कुविचार नष्ट होणे गरजेचे असताना झाडे तोडून होळीत लाकडे पेटवून पर्यावरणाची हानी केली जाते, तर काही ठिकाणी होळीचा रंग लावण्याच्या नावावरून महिला तरुणींची विटंबनाही केली जाते. या अनिष्ट चालीरीती कुप्रथा बंद करून समाजाला योग्य ती दिशा देण्याच्या उद्देशाने वन्यजीव सोयऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी 25 मार्चला सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी 6 ठिकाणी मातीचे 35 पॉट लावून आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी व रंगपंचमी साजरी केली. यावेळी नायब तहसीलदार प्रकाश डब्बे, जयंत हिंगे, माधव जंजाल, प्रशांत राऊत, श्रीकांत पैठणे, श्याम राजपूत, विशाल ढवळे, तेजराव राठोड, नंदकिशोर रत्न पारखी आणि त्यांचा परिवार, तसेच वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान खामगाव बुलढाणा रस्त्यावरून जाणे येणे करणाऱ्यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात जेथे आपल्याला पाण्याचे पॉट दिसतील त्या पॉटमध्ये पाणी टाकावे असे आवाहनही यावेळी वन्यजीव सोयरेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.